या बातमीचे प्रस्तुत करता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। आमचा पत्ता संगमनेर भंडारदरा मार्गावर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे दरवर्षी श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या वर्षी सुद्धा हजारो भाविक या सोहळ्यासाठी संतनगरी शेगाव येथे दाखल झाले आहेत। यातील 10,000 जवळपास भाविकांनी श्री दर्शनाचा ई पास द्वारे लाभ मिळणार आहे। संस्थानाकडून कोविड-19 च्या नियमांचं तंतोतंत पालन केलं जात असून श्री संत गजानन महाराज हे 144 वर्षांपूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते। त्या ठिकाणी त्यांनी आपलं जीवन शेगाव वासियांच्या सहवासात घालवलं। दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला आहे आणि येथेच ते समाधिस्त झाले। आज गजानन महाराजांच्या 144 प्रकट दिनानिमित्त पहाटे 4 वाजल्यापासूनच भाविकांनी संतनगरी शेगाव येथे मोठी गर्दी केली होती। कोविड-19 च्या नियमांचं तंतोतंत पालन करत शेगाव संस्थानाच्या वतीनं मर्यादित स्वरूपात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये आज दिवसभर श्रींचा प्रकट दिन साजरा होणार आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून मागील 2 वर्षांपूर्वी श्रींच्या विविध उत्साहात सहभागी होताना आलेल्या भाविकांनी संतनगरीकडे कूच केली आहे। गजानन माऊली आज प्रकट दिनानिमित्त आम्हाला गजानन बाबा यांचे दर्शन झालेले आहेत। 2-3 वर्षापासून जे आहे करोना होता त्यामुळे शासनाने जे नियम लावले होते आता ह्यावेळेस शिथिलता दिली म्हणून आम्हाला दर्शन झाले। आम्ही दर महिन्याला दर्शनाला येतो, वारकरी आहेत आम्ही इथले गजानन बाबाचे आणि ह्यावेळेस शासनाचे धन्यवाद आम्हाला दर्शन बाबाचं दिल्याबद्दल। काहींनी पायी दिंड्यांच्या माध्यमातून तर काहींनी विविध साधनांच्या माध्यमातून संतनगरीत पोहोचले आहेत। नागपूरहून आलेलो आहे, ही आमची चौथी वारी आहे। आम्ही ई पास काढली आहे, आता गजानन महाराजाचे दर्शन होणार आहे, त्याच्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे। गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या काळामुळे आमचं दर्शन होऊ शकलं नाही, पण यावर्षी दर्शनाचा योग आलेला आहे आणि आम्ही आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे। News 15 मराठी साठी अनिल वाया शेगाव बुलढाणा।